दुष्काळात होरपळलेल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क परत करण्यात आली असल्याची माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या सचिव वंदना वाहुळ यांनी दिली आहे. मागील वर्षी राज्यातील टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगानं राज्य शिक्षण विभागानं औरंगाबाद विभागातील इयत्ता 10वी आणि 12वीच्या जिल्हानिहाय शिक्षण अधिकाऱ्यांना धनादेश आणि RTGSच्या माध्यमाद्वारे परीक्षा शुल्क देण्यात आलं आहे, ज्यात औरंगाबाद जिल्ह्यातील 9,348, बीड येथील 12,585, जालन्यामधील 14,375, परभणीमधील 19,449, हिंगोलीमधील 2,855 अशा एकूण 58,612 विद्यार्थ्यांना शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत यादी मागवून धनादेश आणि RTGSच्या माध्यमातून 2,09,92,221 रुपये वाटप करण्यात आली असल्याची माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव वंदना वाहुळ यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद विभागांतर्गत टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या फीसची प्रतिपूर्ती करण्यात आलेली आहे. शासनाने दिलेल्या आदेशानुसार शिक्षण उपसंचालकांमार्फत औरंगाबाद विभागातील 5ही जिल्ह्यांकडून जेवढ्या लाभार्थी विद्यार्थ्यांची यादी आलेली होती त्या सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना धनादेश आणि RTGS या दोन्हीच्या माध्यमानं फीस परत देण्यात आलेली आहे. जवळजवळ 58,612 इतक्या लाभार्थी विद्यार्थ्यांना याचा लाभ झालेला आहे आणि 2,09,92,221 एवढ्या रकमेचं वितरण औरंगाबाद विभागीय मंडळांतर्गत करण्यात आलेलं आहे. तरी संबंधित विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळा महाविद्यालयात जाऊन आपल्या नावाचा चेक शाळा महाविद्यालयांकडून जमा करून घेणं आवश्यक आहे.